नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचे स्वागत। पुरंदर मध्ये एकूण 15 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र परिंचे येथे दिनांक 28/9/2021 रोजी 23 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे 64 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 5 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। राजेवाडी 1, वाघापूर 1, सिंगापूर 2, पिसे 1। प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे 28 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी बेलसर येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्ला येथे 18 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी पिंगोरी येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र नेरा येथे 13 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी नेरा येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 28/9/2021 रोजी 80 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 3, दिवे 2, राजेवाडी 1। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे दिनांक 28/9/2021 रोजी 17 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्यापैकी जेजुरी येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय सासवड येथे दिनांक 28/9/2021 रोजी 39 अँटीजन टेस्ट घेण्यात आल्या, त्या सर्व व्यक्तींचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।